नमस्कार, मी दीपाली, बालविश्व मराठी बेबी वॉलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. नवजात बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या प्रत्येक हालचालीकडे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं अगदी बारकाईनं लक्ष असतं, विशेषतः बाळाच्या वजन वाढीवरती. आणि ते असायला सुद्धा हवं, कारण बाळाच्या वाढीचा, विकासाचा वजन हा एक अविभाज्य घटक आहे. तुमच्या घरामध्ये किंवा आसपास शेजारी एखादं नवीन बाळ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या 5 ते 6 दिवसापर्यंत बाळाचं वजन हे थोडंसं कमी होतं. यामध्ये नवीन पालकांनी किंवा नवीन आईने घाबरण्यासारखं अजिबात कारण नाही. 7व्या दिवसानंतर परत बाळाचं वजन हे पूर्ववत व्हायला सुरू होतं. म्हणजेच 8 ते 10 दिवसापर्यंत बाळाचं वजन बाळाच्या जन्माच्या वेळी जेवढं होतं तेवढं होतं. बाळाचं वजन बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक दिवशी साधारणतः 30 ग्रॅमनी वाढतं, जर बाळ ह्या फुल टर्म असेल तर. जेव्हा प्री मॅच्युअर आहे अशा बाळाच्या बाबतीमध्ये 20 ते 25 ग्रॅमनी प्रत्येक दिवशी बाळाचं वजन हे वाढत असतं पहिल्या 6 महिन्यापर्यंत. आता आपण पाहूया की सुरुवातीच्या काही काळामध्ये, म्हणजेच पहिल्या 6 महिन्यापर्यंत, जोपर्यंत बाळ हा फक्त आईचं दूध पितो आहे, अशा वेळी बाळाचं वजन हे पटकन वाढण्यासाठी, बाळ हा हेल्दी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी काय करायला हवं. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, या दरम्यान बाळाचा मुख्य आहार कोणता असेल तर तो आहे आईचं दूध. बाळाला आईचं पुरेसं आणि पोषक दूध मिळणं हे खूप जास्त आवश्यक असतं, ज्यामुळे बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग होते, बाळाची भूक भागते, बाळाचं वजन छान राहायला मदत होते आणि बाळ हा हेल्दी निरोगी राहायला मदत होते. 6 महिन्यापेक्षा जे लहान बाळ आहे, विशेषतः जे नवजात बाळ आहे, अशा बाळाला तुम्हाला प्रत्येक 1.5 ते 2 तासांनी 15 मिनिटांसाठी तरी कमीत कमी फीडिंग करणं हे गरजेचं आहे. हे फीडिंग करत असताना तुम्हाला दोन्ही ब्रेस्टला इक्वली फीडिंग करायचं आहे. जर बाळ एका ब्रेस्टला फीडिंग घेतल्यानंतर पोट भरत असेल किंवा बाळ हा परत फीडिंग घेत नसेल, तर जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही फीडिंग करता तर त्यावेळी ज्या ब्रेस्टला तुम्ही फीडिंग केलं नव्हतं त्या बाजूनी फीडिंग स्टार्ट करायचं आहे. त्याच न्यू मदर्समध्ये हे कन्फ्युजन असतं की राईट साईडला पाणी येतं, लेफ्ट साईडला मिल्क येतं, किंवा लेफ्ट साईडला पाणी येतं, राईट साईडला मिल्क येतं. तर असं बिलकुल नाही, दोन्ही ब्रेस्टमध्ये मिल्क सप्लाय हा इक्वल असतो. सुरुवातीचा जो मिल्क सप्लाय आहे हा थोडासा पातळ होतो, हळूहळू बाळ जसं सप करत जाईल त्यानंतर हे दूध घट्टसर यायला स्टार्ट होतं. त्यामुळे बाळाला एका ब्रेस्टला कमीत कमी 10 ते 15 मिनिट कंटिन्यू ब्रेस्ट फीडिंग करणं गरजेचं आहे, ज्यामुळे बाळाला हे घट्टसर दूधही मिळेल, पातळ दूधही मिळेल, ज्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट कम्प्लीट होईल, बाळाला पोषणही योग्य ते मिळायला मदत होईल. पूर्ण 24 तासामध्ये बाळाला 10 ते 12 वेळा तुम्हाला फीडिंग देणं हे गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी सुद्धा प्रत्येक 2 ते 3 तासांनी तुम्हाला बाळाला उठवून फीड हे द्यायचं आहे. दिवसा सुद्धा जर बाळ झोपला असेल तर बाळाला हलकसं जागं करायचं आहे, बाळाच्या तोंडामध्ये निपल दिलं, बाळाच्या तळव्याला थोडंसं गुदगुल्या केल्या किंवा पाठीवरती, मानेवरती हलक्या हाताने गुदगुल्या केल्या की बाळ हा हलकासा जागा होतो आणि त्यानंतर सक करायला लागतो. बाळ झोपला आहे म्हणून बाळाला असंच झोपू देणं किंवा बाळाला 2 तासापेक्षा जास्त काळ उपाशी ठेवणं हे या दरम्यान अजिबात चांगलं नाही. प्रत्येक 2 तासांनी कमीत कमी तुम्हाला बाळाला फीड हे द्यायचंच आहे. नंतरची पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आईचा आहार. आई जर पोषक, पुरेसा आणि संतुलित आहार घेत असेल तर बाळाला मिळणारं दूध सुद्धा तेवढंच पौष्टिक आणि पुरेसं असेल, कारण आई जो आहार घेते तोच आहार बाळाला फिल्टर होऊन दुधामार्फत मिळत असतो. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या आईने तिच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, भरपूर अशा फळभाज्या, लिक्विड पदार्थ, प्रोटीन रिच किंवा आयरन रिच जे डाएट आहे ते इन्क्लूड करणं खूप जास्त आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला भरपूर दूध, दुधाचे पदार्थ, डाळींचा समावेश करायचा आहे, खूप साऱ्या सीझनल जे काही पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत यांचा समावेश करायचा आहे, जे काही सीझनल फ्रुट्स आहेत ते सर्व फ्रुट्स तुम्ही या दरम्यान घेऊ शकता. आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा रेग्युलेट राहण्यासाठी, आईला भरपूर दूध येण्यासाठी तिने तिच्या आहारामध्ये भरपूर असा ओवा, जिरे, बडीशेप, मेथी, ड्रायफ्रुट्स यासारख्या पदार्थांचा सुद्धा समावेश करणं आवश्यक असतं. हे सगळे पदार्थ जर तुम्ही घेत असाल तर दूध तर पुरेसं येतच, पण त्याचबरोबर डिलिव्हरीमध्ये झालेले जे काही लॉसेस आहेत हे सुद्धा कमी व्हायला मदत होते. म्हणजेच आईची रिकव्हरी फास्ट होते. जेवढ्या लवकर आईची रिकव्हरी फास्ट होईल तेवढ्या लवकर ती बाळाकडे सुद्धा तेवढ्याच छान पद्धतीने लक्ष देऊ शकेल आणि बाळसुद्धा हेल्दी व्हायला मदत होईल. त्यानंतर जी पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आईचं मानसिक स्वास्थ्य. आता तुम्ही म्हणत असाल की आईचा मानसिक स्वास्थ्य आणि बाळाच्या वजनाचा काय संबंध आहे. खूप मोठा संबंध आहे. एक निरोगी आई जसं निरोगी बाळाला जन्म देऊ शकते तशीच एक मेंटली निरोगी आई बाळाला सुद्धा छान पद्धतीने वाढवू शकते, बाळाला आनंदी आणि पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकते. जर बाळाला ही आनंदी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल तर बाळाच्या वजन वाढीचा जो ग्राफ आहे हा खूप फास्ट पद्धतीने वरती चढतो, म्हणजेच बाळाचं
वजन हे छान राहायला मदत होते। त्यामुळे आईने कोणताही प्रकारचा स्ट्रेस न घेता, टेंशन न घेता, कोणत्याही जबाबदारीचं खूप ओझं न घेता आपलं मानसिक संतुलन राखून आईने स्ट्रेस फ्री राहणं किंवा आईचं मानसिक स्वास्थ्य हे उत्तम असणं हे बाळाच्या वजन वाढीचा एक महत्त्वाचा घटक आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाला मिळणारा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट। नवजात बाळाच्या बाबतीमध्ये किंवा जे बाळ 6 महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळाला जास्तीत जास्त स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देणं हे गरजेचं असतं। लक्षात घ्या, पहिल्या 9 महिन्यापर्यंत बाळ हा आईच्या गर्भामध्ये अगदी कमी जागेमध्ये उबदार ठिकाणी एकदम सेक्युअर असा असतो आणि जेव्हा बाळाचा जन्म होतो तर त्यावेळी हे मोकळं वातावरण, मोकळी हवा किंवा हे जे काही आवाज आहे याची एक भीती बाळाला असते आणि ही भीती कमी करण्यासाठी, बाळाला सेक्युअर फील करण्यासाठी, सेफ फील करण्यासाठी, बाळाला आनंदी ठेवण्यासाठी बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मिळणं हे गरजेचं आहे। मोस्टली जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्टफीडिंग करत असता तर त्यावेळी बाळाचं पोट आणि आईचं पोट एकमेकांना चिकटेल या पद्धतीने बाळाला पकडा, जेणेकरून बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ही मिळेल, बाळ दूध व्यवस्थित पिईल आणि जेव्हा बाळाला तुम्ही जास्तीत जास्त स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्याल तर त्यावेळी आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे बाळाच्या बाबतीमध्ये विशेष स्वच्छता राखणं। मग ते बाळाचे कपडे असतील, बाळाला हाताळणारी व्यक्ती असेल किंवा बाळाच्या आसपासचं वातावरण असेल, हे तुम्हाला अगदी निरोगी आणि स्वच्छ ठेवायचं आहे। बाळ जेवढा कमी आजारी पडेल तेवढं बाळाचं वजन हे छान पद्धतीने वाढायला मदत होईल, बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला मदत होईल आणि जे अर्थातच बाळाच्या आरोग्याचा पाया उत्तम राखण्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे। सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक।